सोलापूर शहरातील लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना घरे बांधून देण्याकामी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ठराव क्रमांक 282 दिनांक 10 डिसेंबर 2016 रोजी ठराव करण्यात आलेला आहे. परंतु आस्थागायत सदर ठरावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करण्यात आल्याने लक्ष्मी विष्णू मिल कामगार आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. गेल्या 28 वर्षांपासून लक्ष्मी विष्णू मिल कामगार आपल्या हक्कासाठी लढत आहेत. महानगरपालिकेशी वारंवार पत्रव्यवहार करून अनेक निवेदने दिली, आंदोलने केली, परंतु याकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. आता तरी घरे उपलब्ध करून द्या अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहर सोलापूर येथील लक्ष्मी विष्णू मिलची जागा नगर रचना योजना 4 अ भूक्रमांक 164/1/अ ही पूर्वी औद्योगिक वापर विभागात समाविष्ट होती. कालांतराने काही कारणास्तव काही मिल बंद पडली. यावर उपाय म्हणून शासनाने कायदा करून ज्या ठिकाणी मिल बंद झाल्यास जागा मनपाकडे हस्तांतरित होत असते, मिल बंद झाली असेल तर आवश्यकतेनुसार रहिवास वापराकरिता द्यावी व जागेपैकी 25% जागा मनपाकडे हस्तांतरित होत असते. अशा 25% जागेवर मिल कामगारांचे पुनर्वसन करणे क्रमप्राप्त ठरत असल्याने सदर लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या घरासाठी प्रथम प्राधान्याने घरे बांधून मिळण्याकामी कार्यवाही करण्यात यावी. तसेच ही जागा व घरे लक्ष्मी विष्णू मिल हजेरी पटावरील पात्र कामगार यांनाच देण्यात येत आहे. अशा प्रकारचा ठराव वरील क्रमांकाप्रमाणे दिनांक 10 डिसेंबर 2016 रोजी करण्यात आला असून गेल्या 7 वर्षापासून या ठरावावर महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या वारसदारांचा न भरून येणारा नुकसान होत आहे. तरी याबाबत येत्या 8 दिवसात याबाबत निर्णय घेऊन लक्ष्मी विष्णू मिल कामगारांसाठी राखीव असलेल्या जागेवर कामगारांना घरे देण्याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा अचानकपणे प्रहार कडून आंदोलन करावे लागेल, मग होणाऱ्या परिणामास महानगरपालिका जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर प्रमुख अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार, मिल कामगार प्रतिनिधी आदिनाथ शिंदे कांबळे व आदी उपस्थित होते. सोलापूर शहरातील लक्ष्मी विष्णू कामगारांना घरं मिळावे आणि त्यांना फरक मिळावं आणि त्यांची देणे तातडीने देण्यात यावी अशी मागणी गेल्या 28 वर्षापासून कामगार, त्याचे कुटुंबीय आणि जे कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचे वारसदार मागत आहेत. परंतु याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना निवेदन देऊन सन 2016 साली लक्ष्मी विष्णू कामगारांना घरं देण्यासाठी जे ठराव करण्यात आला होता त्या ठरावाची अंमलबजावणी करून लक्ष्मी विष्णू कामगारांच्या आणि त्यांच्या वारसदारांना तातडीने घरं बांधून देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आणि त्यात कामगारांचे अनेक प्रश्न होते त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्याभरात लक्ष्मी विष्णू कामगारांना त्यांच्या घरासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढला नाही आणि यांच्या महानगरपालिकेकडे असलेली जमीन हे लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी कुठं ठेवलेली आहे, कोणत्या जागी आहे आणि ती जागेवर कंपाऊंड म्हणून लक्ष्मी विष्णू कामगारांचं त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी प्रहारच्या वतीने करण्यात आली. येत्या 8 दिवसात जर मीटिंग लावून हा तोडगा काढण्यात आला नाही तर आता मात्र आम्ही 50-100 लोक आलं, या पुढच्या वेळेस मात्र 2200 ते 3200 सर्व कामगार घेऊन महानगरपालिकेला घेराव घालण्याशिवाय लक्ष्मी विष्णू कामगार मागे पुढे ठेवणार नाही अशा प्रकारचा आज इशारा आम्ही महानगरपालिकेला देण्यात आला.